पुण्यातून आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यामध्ये सेक्सटॉर्शनमुळे दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. याचा तपास करत असताना पुणे पोलिसांना धक्कादायक माहिती मिळालेली आहे. राजस्थानमधलं अख्खं गावच सेक्सटॉर्शन करण्यात गुंतलेलं आहे. 12 ऑक्टोबर रोजी पुण्यातील एका तरुणानं सेक्सटॉर्शनला कंटाळून आत्महत्या केलेली होती. यानंतर पुणे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. फोन नंबरचा माग काढत काढत पोलीस राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील गुरुगोठडी गावापर्यंत पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सरोदे यांनी गुरुगोठडी गावावर धाड टाकली आणि प्रमुख आरोपी अनवर खानला अटक केलेली आहे. अनवरला ताब्यात घेताना ग्रामस्थांनी दगडफेक सुरू केली, पण पुणे पोलीस गावातून निघण्यामध्ये यशस्वी झाले. अनवरच्या चौकशीमध्ये या गावाचा काळा चिठ्ठाच आता समोर आलेला आहे. या गावातील अनेक महिला, तरुण आणि लहान मुलंही या सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यामध्ये सामील असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. मयत याचाच न्यूड फोटो काढून त्यांनी जो फ्रॉडस्टर आहे त्यांनी धमकी दिली की हे जो न्यूड फोटोज आहेत किंवा क्लिप आहे ही त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवीन आणि नाहीतर आम्हाला पैसे द्या. वारंवार हे जे न्यूड फोटोज आहेत ते व्हायरल करून म्हणून धमकी देत होता. आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून त्याच्या भावानी दत्तवाडी पोलीस स्टेशनला 10/11/2022 रोजी फिर्याद दिलेली होती आणि त्याप्रमाणे IPC 306 प्रमाणे अज्ञात इस्मानच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. सचिन, पुण्यातील सेक्सटॉर्शनच्या प्रकरणी आता धक्कादायक बाबी समोर येत आहेत आणि याचं थेट लिंकेज हे राजस्थानशी असल्याचं समोर आलंय, काय अधिकचे तपशील आहेत? नक्कीच, आपण पाहतो की राज्यात सर्वात जास्त सेक्सटॉर्शन केसेस ज्या आहेत त्या पुण्यामध्ये झाल्या होत्या आणि त्याच संदर्भात खरं तर दोन युवकांनी सेक्सटॉर्शनच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या आणि त्यानंतर पुणे पोलीस जे आहेत ते खरं तर हे रॅकेट शोधण्याच्या मागे लागले होते आणि त्यातच त्यांना एक मोबाईल नंबरचा लोकेशनचा मास काढत ते थेट राजस्थानमध्ये पोहोचले आणि राजस्थानमधल्या गुरुगोठडी या गावात गेल्यानंतर त्यांना एक आरोपी जो आहे तो अनवर खान मिळून आलेला आहे. त्या अनवर खानची आता खरं तर चौकशी करत असताना त्या ठिकाणचा संपूर्ण गाव आणि जिल्हा जो आहे तो खरं तर अशा प्रकारच्या सेक्सटॉर्शनच्या केसेस करून लोकांकडून जबरदस्तीने धमकावून पैसे उकळण्याचं काम करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो या संदर्भात दाखल करून त्याला अटक केलेली आहे, त्याला दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे. आता याचा तपास केला जातोय. मात्र अतिशय सेक्सटॉर्शनच्या बाबतीत आपण गेले अनेक दिवस पाहतोय की पुण्यामध्ये ह्या सगळ्यात जास्त घटना घडल्या होत्या आणि त्या संदर्भात आता पुणे पोलिसांना एक आरोपी मिळालाय. खरं तर याच्या माध्यमातून अजूनही आरोपी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.